अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, गोत्री, जळांद्री, निमखेडी, मेहेगाव आणि टाकळी पिंपरी या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेले बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार RPI जिल्हाध्यक्ष सुनील शेजुळे यांनी जामनेर पंचायत समितीकडे केली आहे। या शौचालयांच्या बांधकामांसाठी माती मिश्रित, वाळू आणि कच्च्या विटांचा सर्रास वापर होत असल्याची तक्रार सुनील शेजुळे यांनी केली आहे। भारत मिशन अंतर्गत जामनेर तालुक्यातील जी शौचालय चालू आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने जळांद्री, फत्तेपूर, निमखेडी, गोद्री आणि पिंपळगाव टाकळी ही जी शौचालय चालू आहे तर या ठिकाणी जे संबंधित ग्रामसेवक देशमुख आहेत यांनी शौचालय वैयक्तिक घेतले, यांच्याकडे प्रभार हा जामनेर तालुक्यातील जळांद्री मुख्यालय, मुख्यालय त्यांचं गोद्री जळांद्री आणि जळांद्रीनंतर त्यांच्याकडे प्रभार दिला आहे पिंपळगाव या गावांचा। तर संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध मी आज महाशय पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलं आहे, त्यानंतर महाशय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे निवेदन दिलं आहे। ग्रामसेवकाने गावाचा कारभार हाताळणे हा योग्य आहे आणि त्यांनी परस्पर या ठिकाणी ठेके घेणे, काम करणे हे कितपत योग्य आहे। हप्त्याची जी सुट्टी असते या सुट्टीमध्ये 6 दिवस असतात, 6 दिवसामध्ये हा ग्रामसेवक कोणते कोणते गावं हँडल करणार आहे आणि कुठे कुठे ठेके घेणार आहे, तर अशा ग्रामसेवकाविरुद्ध मी आज महाशय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार केली आहे। आम्हाला सगळे शौचालय बोगस होत आहे आमच्या ठिकाणी, काही खऱ्यांनी काही नाही, सगळे पिता व्यवस्थित लावतो नाही, पैसे काढायचे कामं करू नाही सगळे। हां, रेती बोगस आहे, रेती तर पुरी माटकन माती, मातीची रेती सगळी गाडी जात रेती पुरी आडमतडम वरच्यावर जागेवर उभं करणं लावले सगळे, काय करावं काही समजायला मार्ग नाही आम्हाला। हां, कोणी घेतलंय हे ठेके? कोणी घेतले बा? ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक यांनी घेतलेले, हे काही समजत नाही समजत नाही आम्हाला, कामं सगळी खराब, आम्हाला आवडत नाही। मटेरियल काय ते सांगताय? सर्व ते बोगस रेती आणताय, हे मातकण माटकण रेती आहे, काय बांधकाम केलं काय यांनी? सध धरलं ठेवलं ते पडो का पडो उलो, ते काम सगळं उलून गेलं। ते भाऊसाहेब देशमुख भाऊसाहेबांना काय मटेरियल आणून ते करत करा नका करा, पाणी बी मार संत मारा, पाणी आणून ते संत द्या, खड्डे आम्ही खणले, सगळं आम्हीच केलं, काय बाल मटेरियल कसं गंध फटक आणून ठेवलं, माटकन निसत काय करा आम्ही, पड्यावर आलो निसतं, मातीवर इटा उभ्या करून दिल्या आणि झालं पाहिलं ते खणले नाही बरोबर काय नाही। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव यांच्या विद्यमाने आज जामनेर तालुक्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी बाजार समिती प्रांगणात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या बेरोजगार मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, पंचायत समिती सभापती संगीताताई पिठोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित बेरोजगार उमेदवारांना रोजगार, व्यवसाय, नोकरी, प्रशिक्षण संदर्भात सखोल असे मार्गदर्शन शासनाकडून करण्यात आले। जेव्हा मला कळलं की आपल्या जामनेरमध्ये रोजगार मेळावा आहे, तर खरंच एक आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवढे मुलं इथे आलेले आहेत तर तुमच्यासाठी प्रत्येकासाठी एक सुवर्ण संधी आज इथे उपलब्ध आहे। तसंच महाराष्ट्र डेव्हलपमेंट सोसायटी या अंतर्गत जामनेरमध्ये दिशा फाउंडेशन ही माझी संस्था आहे, या संस्थेअंतर्गत संस्थेला प्रमुख माझ्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत VPP म्हणून आपल्याला जी मान्यता मिळालेली आहे त्यामध्ये एक कोर्स आहे नर्सिंग। आज आपण असं विचार करतो की बघा, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब हवा असतो, परंतु आज जर आपण प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दिला तर त्या ठिकाणी ज्यावेळी मुलं किंवा मुली असतील, महिला असतील, ज्यांच्याकडनं आपण आयडी लावून घेतो, इंजेक्शन टोचून घेतो, पण कधीतरी विचार केला आहे का की या हा जो स्टाफ आहे तिथे हा स्टाफ पूर्णपणे सुशिक्षित आहे का, त्याच्याकडे ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे का, याने काहीतरी मेडिकल क्षेत्राशी निगडीत आहे।
मदत करण्याचं माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी ठरवलेलं आहे. आणि निश्चितच जे जे तांत्रिकदृष्ट्या त्या योजनेमध्ये बसणारे विद्यार्थी असतील, बेरोजगार असतील, त्यांना त्याची मदत होणारच आहे. पण आपण कुठेतरी करून निघालं पाहिजे. आपल्याला कुठेतरी पोहोचायचं आहे तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल. आज मी बघतो व्हॉट्सअप, फेसबुकवर अनेक चांगले विचार आपले तरुण मांडत असतात, पण ते विचार अंगीकारणं महत्वाचं आहे. एका ठिकाणी बसून आपण त्या विचारांवर फक्त चर्चा करत राहायची, फक्त विचार मांडायचे, परंतु ते आत्मसात करणं महत्वाचं आहे. आणि ज्या ज्या लोकांनी हे विचार आत्मसात केले, निश्चितच त्यांनी त्यांची ध्येय प्राप्ती केलेली आहे. मागच्या काळात काय झालं, पुढच्या काळात काय होणार आहे सोडा. आपल्याकडे म्हटलं जातं की तरुणांनी जर मनात ठरवलं तर या देशामध्ये दुसरी क्रांती यायला वेळ लागणार नाही. आणि ती क्रांती येणार या तरुणांच्या माध्यमातून येणार आहे. या देशामध्ये उद्योगाची खूप मोठी क्रांती येणाऱ्या भावी काळामध्ये येणार आहे. आणि ते निश्चितच या देशातले तरुण आणणार आहे. छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आज आपल्याला खरंच जुन्या सगळ्या गोष्टी सोडून नवीन सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागणार आहे. आणि निश्चितच ते आपण कराल. त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं काही कंपन्या आलेल्या आहेत, ते तर आपल्याला माहिती देणारच आहे. बेरोजगारी रोजगाराच्या संबंधित आपल्याला त्यांनी काही संधी देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या सुद्धा आपल्या बाजारात पडाव्या. आपल्या भावी आयुष्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बरोबर. आज मला या ठिकाणी आनंद झाला की युवकांना रोजगार काय असतो आणि त्याच्या विषयीची असलेली आस्था आणि त्यावर तुमची उपस्थिती या ठिकाणी जाणवते. बरोबर आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे. काळाची गरज आहे. उपस्थित माझे लहान बंधू, माझे सभापती नवल भाऊ, सभापती साहेब, पती, इतर मान्यवर, सर्व शिक्षक वर्ग, दिशा फाउंडेशनच्या संचालिका भारतीताई आणि आपले विद्यार्थी, सगळ्यात महत्त्वाचं झालं तर मला या ठिकाणी नवल बंधू भाषण खूप आवडलं. कारण त्यामधून काही प्रकारचा संदेश या ठिकाणी त्याने यांनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला. मित्र, काही करण्यासाठी आपल्याला काही गुणांची आवश्यकता असते, काही कौशल्यांची आवश्यकता असते आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. आपण पात्रावरती उभं राहून निंदणी काय असते ती कळूही शकत, त्याच्यासाठी खुरपणीची गरज असते आणि खुरपा हातात घेऊन आत घेऊन बसण्याची गरज असते. आज समजते ना. मला वाटतं सगळ्याच विद्यार्थी जवळपास शेतकऱ्यांचीच मुलं असतील असं मी अपेक्षित करतो. पण मित्र, आजकाल परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे नवल भाऊ आपलं आयुष्य गेलं, आपल्या बिगर नोकरीनं बिगर कामानं आपले लग्न झाले. पण पोरांनो, आजकाल तुमचे जर लग्न करायचे असतील, करायचे लग्न सगळ्यात ना, हो किती जोरात झाला तर लग्न करताना आम्हाला सगळ्यांबद्दल विचारलं जात की मुलगा काय करतोय. मग मुलगा काय करतोय त्याच्यानंतर इकडच्या बाजूला विचारणार होते, बायोडाटा वाचला होता या बाजूने. आणि तिच्यावर टिकमार्क करण्याचे अधिकार सध्या स्थितीमध्ये मुलींना आहे. आपली अवस्था गडबडीत होऊ नये ही अपेक्षा धरून मी तुम्हाला दोन गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. मित्र, हा झाला संसारिक आणि पारिवारिक जीवनाचा विषय. की प्रत्येकाला ती विचारणा केली जाते की मुलगा काय करतो, मुलगी काय करते. आणि मुलगी जर काही वेगळं करत असतील तर त्या प्रमाणात त्या मुलाचा विचार केला जातो. पण मित्र, कुठलंही काम करण्यासाठी अनुभवाची गरज असते.
आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद उत्सव तुम्हाला बघायचा असेल तर आपली मुलगी काय करते आणि आपला मुलगा काय करतो, आपलं शिक्षण झाल्यानंतर आपलं एज्युकेशन नंतर आपला मुलगा आणि मुलगी काय करते याच्यावरती आई वडिलांचं हास्य अवलंबून असतं. आणि हे करत असताना एका विशिष्ट पातळीप्रमाणे आपण ज्यावेळेला आयुष्यामध्ये चाल करत असतो ते एक एक गोष्ट आपल्याजवळ होतं. आपल्याजवळ जर चांगला अनुभव असेल, चांगली साथ असेल तर आपण चांगला व्यापारही करू शकतो. नवलबंदी यांनी काही सांगितलं की भवरलालजींनी डोक्यावरती राखेल, आपल्या सायकलवरती राखेल विकलं, पण त्याच्या अगोदरही त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. मित्र ते आय एस परीक्षा पास झालेले होते, ते कलेक्टर झालेले होते, परंतु त्यांच्या अनुभवाची साथ त्यांनी व्यापारात घातली. धीरुभाई अंबानी उदाहरण दिलं, सोबत त्यांनी एक वाक्य सुद्धा वापरलं की पूर्वी काय झालं आता काय विचार विचार करू नका. कारण कुठल्याही कामामध्ये आपण जर आपला जीव असला तर ते काम यशस्वी झाल्याशिवाय राहत. परंतु याच्यासाठी एक शब्द या ठिकाणी आलेला आहे, किमान कौशल्य. कारण कौशल्य असल्याशिवाय आणि कौशल्याचा प्रामाणिकपणे वापर केल्याशिवाय मनुष्य जीवनामध्ये सक्सेस होत नाही. आणि तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचं आपण आचरण आणि प्रत्यक्षात विवेकबुद्धीने ते काम केलं पाहिजे. आता बिबड्याचं उदाहरण दिलं, आपण आपल्या वस्तूला मान्यताच देत नाही. मित्र बिबडी काही मोठी गोष्ट आहे का? पण बिबडी आज मोदी बिबडीचा ब्रँड झालेला आहे. महाराष्ट्र आणि त्यातल्या त्या खांद्याची जर बिबडी म्हटली तर पूर्ण भारतामध्ये बिबडी ही वेगळ्या प्रमाणे वेगळ्या पद्धतीने पूर्ण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विकली जाते. मग आपलं बिबडी झालं, आपल्या खांद्याची केळी झाली, कच्ची केळी आपण वापसी म्हणून विकायचो. म्हणजे तुम्हाला कदाचित माहित नसेल आपण केळी राहिलेले त्याला किंमतच राहत नाही. एका बाजूला 1000 रुपये क्विंटलचा भाव असतो तर वापसीच्या केळीला 100 रुपये क्विंटल कोणी घेत. त्या केळीचे आपण लेबर्स काढले, छोटे छोटे पतल्या अगदी बारकाई पद्धतीने तुकडे पाडले आणि त्याचे वेपर तयार केले. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या केळीला 1000 रुपये क्विंटलचा भाव होता काही लोक ती केळी पकडून त्याचे वेपर तयार करतात आणि किमान 5000 रुपये किलो, मला वाटतं 50 रुपये किलो आहे ते. 5000 रुपये क्विंटलने त्याचा भाव स्वतः उद्योजक तयार झाले, स्वतः शेती पकवायची, केळी पकवायची, स्वतः वेपर पडायचे आणि त्याचा एक ब्रँड तयार केला आणि अख्खी केळ्याची वेपर पूर्ण मुंबई नव्हे तर पूर्ण भारतामध्ये केळ्याची वेपर पोहोचली. खरोखर आपण आपल्या वस्तूंना का झाकून ठेवतो? भाकरवडी आपल्याही मेथीच्या वड्या करून संध्याकाळच्या वेळेला आपल्या ज्या वेळेला काय म्हणतो आपण झपाटे द्याला झपाटे बनवतात त्यातलाच तो प्रकार, पतला झपाटा आणि सुकवलेला झपाटा तो त्या प्लॅस्टिकच्या पाकिटमध्ये जमा करून नवर होत्या धान्यांबद्दल आदानी झाल्यानंतर आपण आवडून खातो. काय तर भाकरवडी काय तर त्या गुजराती लोकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये कासामध्ये ठेवलेली ती पोळी. ती पोळी आपल्या घरात 75-60% तयार होत नसेल, ती पोळी 25-25 आणि 30-30 रुपयाला आपण एक जण घेतो. ही तरी उद्योजकता आपण जाणलं पाहिजे. आपल्या भारताच्या ब्रँडला आता तुम्ही म्हणतात भाऊ तुम्ही फूडवरतीच बोलताय, सांगण्याचा हेतू एक आहे की आपला जो ब्रँड आहे आपण आपल्या गोष्टींना विसरतोय. आपल्याकडे पिढी केळी पकडी असेल त्याचं मार्केटिंग आपण केलं, आपण बिबडीचं मार्केटिंग केलं, आपण खर्चाचं मार्केटिंग केलं. मित्र प्रत्येक गोष्टीचा विषय महत्वाचा असतो पण अनुभवही महत्वाचा असतो. मी माझ्या विषयाला एक सर्वात चांगला अनुभव सांगतो की मी शर्माजी म्हणून केला की होते त्यांच्याकडे 2000 रुपये महिन्याने मी कामाला होतो. मी सिव्हिल झालो होतो 1990 ला. मी 91-92 नोकरी केली मित्र. त्यावेळेला माझी आर्थिक परिस्थिती, मी एका शिक्षकाचा मुलगा पण माझी आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. वडील शिक्षक होते त्यामुळे जमणेही तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने असतं ते शिक्षकी पेशाचं जीवन. आणि आमचं शिक्षण झालं त्यानंतर मी नोकरीला लागलो 2000 रुपये महिन्याने 1990-91 ला. एका मारवाडी माणसाच्या हाताखाली मी तयार झालो. 2 वर्ष काम केलं आणि मी स्वतःचा व्यापार उभा केला. आज परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे किमान 20 लोक उपव्यापारी म्हणून काम करतात. सांगण्याचा येते की आपण आपलं कौशल्य अनुभवातून घेतलं पाहिजे आणि तो अनुभव या मार्केटिंगला ज्या लोक आलेले ज्या ठिकाणी कंपन्या ज्या बसलेले त्यांच्याकडे तुम्ही 2000 रुपये मिळण्याचे नव्हे तर फुकट 1-2 वर्ष काम करा, अनुभव मिळवा. पैसा कमवणे साध्य नाहीये तर अनुभव हे साध्य आहे. ज्या वेळेला
बँकेचा होईल, नोकरीचा होईल, कोणाकडे कसं काम करायचं त्याचा होईल, त्यावेळेला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, कोणाकडे नोकरी करायची असेल त्याचं ज्ञानक्ष काय आहे, आपण कसं काम केलं पाहिजे, आपण ग्राहकाशी कसं बोललं पाहिजे किंवा आपण कसं डेव्हलप केलं पाहिजे समोरच्याला आपला व्यापार चांगला होण्यासाठी, आपण मार्केटिंग कसं केलं पाहिजे आपण प्रोडक्ट विकण्यासाठी याचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे. अचानक कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही मित्र, परंतु जर चांगला आणि प्रामाणिकपणानंतर आपण व्यापार केला. आता ताईने सांगितलं किंवा माझ्याकडे विद्यार्थिनी तयार झाल्या, मी त्या विद्यार्थिनीबद्दल बोलत नाही तर त्या ताईंबद्दल बोलतोय की त्यांनी स्वतःची संस्था उभी केली आणि त्या संस्थेतनं हजारो विद्यार्थी हजारो नर्सेस उभ्या केल्या आणि आज नर्सेस ज्या आहेत त्या मुली ज्या आहेत 18,000 रुपये महिन्याने काम करतायत. ज्या मुली 18,000 रुपये महिन्याने काम करतायत त्या मुलींसाठी तयार झालेली भारती हिने सुद्धा कुठल्याही प्रकारचा कोणाच्या जागी नोकरीचा विचार न करता स्वतःचा व्यवसाय केला असेल असं मला या ठिकाणी वाटतं. शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नसून आपल्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी असतो आणि त्यामध्ये सरांनी अतिशय उत्कृष्ट मुद्दे आपल्या समोर उपस्थित केले. स्वयंरोजगार कसा निर्माण करता येऊ शकतो, आपल्या उत्कृष्ट कौशल्य शक्तीचा वापर करून आपलं मार्केट आपल्या उत्पादनाचं मार्केटिंग करून आपण तो व्यवसाय कसा यशस्वीपणे साध्य करू शकतो आणि एक यशस्वी उद्योजक करण्यासाठी काय करता येईल या सर्व मुद्द्यांचं अतिशय उत्कृष्टपणे संकलन करून सरांनी आपल्या समोर मांडलं, त्याबद्दल सरांचे मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमाला श्री आनंद लाहोरी सर गण प्रमुख जामणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले, त्याबद्दल सरांचे मी कार्यालयातर्फे आभार व्यक्त करतो. त्यानंतर श्री बाळूभाऊ चव्हाण सदस्य रोजगार हमी योजना जामणे हे कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची सुरुवात मिळवली, त्याबद्दल सरांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामणे या महाविद्यालयाचे मान्यश्री सातारे सर, मान्यश्री चौधरी सर, सन्मान श्री पाटील सर आणि श्री कुमावत सर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आणि तुम्हा सर्वांना या कार्यक्रमाला बोलवून या कार्यक्रम पार पाडण्यासाठी अतिशय मूल्य असं मार्गदर्शन पण सरांनी सहभाग नोंदवला, त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर यासोबतच या कार्यक्रमा ज्यांची महत्वाची भूमिका आहे असे सर्व उद्योजक, त्यामध्ये नवभारत पटेल अँडर्स, नव किसान बायो प्लांटेक जळगाव, त्यानंतर नवभारत औरंगाबाद, त्यानंतर शोध ऍडव्हान्टेक औरंगाबाद, त्यानंतर भूत ट्रान्समिशन औरंगाबाद, बजेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड बडोदा, त्यानंतर समर्थ आणि बालाजी जळगाव आणि या सर्वांचे मी कार्यालयातर्फे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे आणि पंचायत समिती जामण्यातर्फे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी कर्ज योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या महामंडळाचे आर्थिक मागास विकास महामंडळाचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि यानंतर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मित्र हो, पुढील कार्यक्रमाचा महत्वाचा हेतू आपल्याला आता या कार्यक्रमानंतर महत्वाचा जो कार्यक्रमाचा हेतू आहे तो साध्य करायचा आहे, त्यामुळे खरा कार्यक्रम आता इथून सुरू होईल. त्यामुळे उपस्थित सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवरच बसून जे उद्योजक आहेत त्यांच्याकडे जाऊन आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांच्याकडे मुलाखत द्यावी आणि यशस्वीरित्या मुलाखत पार पाडून आपल्याला नोकरीची संधी कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे. कार्यालयाच्या वतीने मी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन संपलं असे जाहीर करतो आणि मी उपस्थित उद्योजकांची विनंती करतो की त्यांनी आपापल्या ज्या कक्षामध्ये जाऊन कार्यक्रम उद्योजक आपापल्या कक्षामध्ये जाऊन मुलाखतीसाठी सज्ज राहावं आणि मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. जाता जाता मी तुम्हाला पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.